लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ज्याला घरात राहायला जागा दिली त्यानंच घरातील अल्पवयीन मुलीबरोबर वारंवार शारीरिक संबंध ठेवून मुलीला गरोदर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। या प्रकरणी संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितास अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी प्रमोद कुमार पंडित हा गेल्या 3 वर्षापासून पीडित मुलीच्या कुटुंबात म्हणजे फिर्यादीच्या घरात राहत होता। त्यानं घरातील एका अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवत नोव्हेंबर 2022 ते 15 फेब्रुवारी 2023 या कालावधीत पीडितेवर वेळोवेळी अत्याचार करत तिला गर्भवती केलं। ही बाब पालकांच्या लक्षात आल्यानं त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात तक्रार दाखल केली। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत म्हणजेच पोस्को गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस उपनिरीक्षक बिडकर आता पुढील तपास करत आहेत। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सिडको।